मागील व्हिडिओमध्ये आपण बहुपदीच्या मुळांच्या भूमितीय अर्थाचा अभ्यास केला आहे आज आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहणार आहोत मोहन आपल्या मोठ्या भावाच्या पुस्तकामध्ये वाय बरोबर पी कंसात एक्सचा आलेख पाहत आहे आणि पी कंसात एक्सच्या मुळांची संख्या किती असेल हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे मोहनने असे काही आपल्या गणिताच्या वर्गामध्ये अभ्यासले होते पण त्याला ते नेमके आठवत नव्हते त्यामुळे चला आपण हे उत्तर शोधण्यासाठी मोहनला मदत करूया मोहनला आठवले की बहुपदी पी कंसात एक्सचा आलेख जर एक्स अक्षाला एन इतक्या बिंदूमध्ये छेदत असेल तर त्या बहुपदीच्या मुळांची संख्यासुद्धा एन इतकी असते काय आपण सांगू शकाल का की हा आलेख एक्स अक्षाला किती बिंदूमध्ये छेदत आहे बरोबर हा आलेख एक्स अक्षाला दोन बिंदूंमध्ये छेदत आहे म्हणून या बहुपदीच्या मुळांची संख्या दोन असणार या दुसऱ्या आलेखात आपण पाहू शकतो की हा आलेख एक्स अक्षाला कुठेच छेदत नाही म्हणून या बहुपदीच्या मुळांची संख्या शून्य असणार या तिसऱ्या आलेखात आपण पाहू शकतो की हा आलेख एक्स अक्षाला तीन बिंदूंमध्ये छेदत आहे म्हणून या बहुपदीच्या मुळांची संख्या तीन असणार चला आणखी एक उदाहरण पाहूया खाली दिलेल्या आकृतीमध्ये बहुपदी पी कंसात एक्स बरोबर एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा साठीचा आलेख आहे आलेखाच्या सहाय्याने बहुपदीची मुळे शोधा हा आलेख एक्स अक्षाला दोन बिंदूंमध्ये छेदत आहे म्हणून या बहुपदीच्या मुळांची संख्या दोन असेल ऋण दोन व पाच आपण बहुपदीमध्ये एक्सच्या मुळांच्या किंमती घालून मुळांची सत्यता या प्रकारे पडताळू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये आलेखाच्या सहाय्याने बहुपदीच्या मुळांची संख्या कशी शोधावी याबाबतची काही उदाहरणे पाहिली